नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवडत शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आपण यूट्यूबवरती शेतीतले नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। तर चला आता करूया व्हिडिओला सुरुवात। तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता आपल्याकडे फळ आहे। हे फळ खूप साऱ्या जे आजार असतात आजारासाठी उपयोगी आहे। तर ते फळ काय आहे, कोणतं आहे, मी तुम्हाला दाखवतो। आणि त्या फळाचं कमेंटमध्ये नाव सांगा, कोणत्या भागामध्ये त्या फळाला काय काय म्हणतात, तुमच्या भागामध्ये काय म्हणतात, आमच्या भागामध्ये तर त्याला काय म्हणतात मी तर सांगणारच आहे, पण तुमच्या भागामध्ये त्याला काय म्हणतात तुम्ही नक्की सांगा। शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर मी तुम्हाला झाड दाखवण्याचा प्रयत्न करतो। बघू शकता अशा प्रकारे झाड असतं ते, हे पहा, त्याला असे काटे पण असतात, हे पहा। तर आता तुम्हाला मी फळ दाखवतो, पहा फळ किती मोठं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही, पहा फळ पहा शेतकरी मित्रांनो। जवळपास या फळाची साईज 1 ते 1.5 किलोच्या वरतीच आहे, हे पहा खूप जड असे। या फळामध्ये अशी सुई जर घातली, समजा आपण लोखंडी जर सुई जर घातली आणि रात्रभर जर घालून ठेवली तर त्या सुईचं पाणी होते असं म्हणतात। तर या फळाचं नाव काय आहे शेतकरी मित्रांनो, आणि हे कोणत्या कोणत्या आजारावर काम करतंय हे तुम्ही तिकडं आत पण बघू शकता। आत पण फळं आलेलं आहे, तर 5-6 फळं आलेली होती, तर त्यातले आम्ही 2-3 तोडले, तर हे 2 फळं राहिलेले आहेत। तर या फळाला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात आणि या फळाचे उपयोग कोणत्या कोणत्या आजारावर होतात हे नक्की सांगा। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा।